सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो पुनरचित सेतू अभ्यासक्रम दोन हजार बावीस इयत्ता नववी इतिहास आणि इतिहासाच्या सातव्या दिवसाच्या कृती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघूया नववी इतिहास दिवस सातवा आणि या सातव्या दिवसाच्या कृती आपण यामध्ये सातव्या दिवशी आज आर्थिक विकास आणि आठवीचं जे प्रकरण आहे यामध्ये ब्रिटिश सत्तेचे परिणाम असहकार चळवळ यावर आपण प्रत्यक्षात कृती बघणार आहो आणि नवीचा निष्पत्ती भारतातील आर्थिक धोरणे काळानुसार बदलत गेली हे स्पष्ट करता येणे तर बघूया पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा भारतातील प्रमुख व्यवसाय कोणता तर शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय होय शेतीशी क्षेत्राशी शे निगडीत असणारे व्यवसाय कोणते तर पशुपालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय रेशीम व्यवसाय हे सर्व जे व्यवसाय आहे हे शेतीशी निगडीत आहे शेती कुक्कुटपालन निगडीत आहे त्यानंतर पशुपालन निगडीत आहे दुग्ध व्यवसाय देखील निगडीत आहे मत्स्य व्यवसाय रेशीम उद्योग हे सर्व उद्योग शेतीशी निगडीत आहेत पुढचा प्रश्न बघूया खरीप पिके व नगदी पिके यातला फरक सांगा तर जी पिके जून जुलै महिन्यात घेतली जातात त्यांना खरीप पिके असे म्हणतात उदाहरणार्थ ज्वारी मूग बाजरी आणि जी पिके अधिक आर्थिक फायदा देण्यासाठी घेतली जातात त्याला नगदी पिके असे म्हणतात कापूस आहे तंबाखू आहे नीळ आहे त्याला ऊस पण म्हणता येईल आपल्याला ही, ही सगळी पिके कोणती आहे नगदी पिके आहे त्यानंतर संकल्पनाचित्र पूर्ण करायचं आहे आपल्याला इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ कोणते होते तर इथं लष्कर आणि न्यायसंस्था दिलेले आहे आणि याच्यामध्ये पोलीस आणि मुलकी नोकरशाही मुलकी इथं शब्द राहिलेला आहे मुलकी शब्द मुलकी नोकरशाही हे आपल्याला सांगता येईल त्यानंतर पुढील तक्ता पूर्ण करायचा व्यक्ती आणि व्यक्तीचे कार्य लॉर्ड कॉर्नवालिस याचं मुलकी आणि लष्करी संदर्भानं कार्य आहे त्यानंतर सतीबंदीचा कायदा कोणी केला तर लॉर्ड बेटिंगने केला तो कायदा लॉर्ड डल हाऊसिनेस संस्था खालसा धोरण अवलंबले आणि एशिया एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणी केली तर ती विल्यम जोम्स यांनी केली या पद्धतीने आपल्याला हा तक्ता असा पूर्ण करता येईल मित्रांनो आपण जे लाल अक्षरात लिहिलं तो आपण तक्ता पूर्ण केलेला आहे पुढे जाऊया आपल्याला स्वाध्याय आणि मूल्यमापनामध्ये चार महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत हे इंग्रजांनी उत्पन्न वाढवण्यासाठी जमीन महसूल पद्धत कोणते बदल केले खूप आगळं वेगळं उत्तर आहे मित्रांनो याचं महात्मा <Gandhi> गांधींनी स सत्याग्रह का केला जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम गांधीजींनी असाकारच्या वस्तुगीत का केली चारही प्रश्न खूप महत्त्वाचे बघूया आपण इंग्रजांनी उत्पन्न वाढवण्यासाठी जमीन महसूल पद्धतीत कोणते महत्वाचे बदल केले तर उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्वाचे बदल केले इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याचे आकार निश्चित केली रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली रोख रकमेमध्ये आणि ठराविक वेळेत शेतसारा शेतकऱ्यांनी भरावा अशी सक्ती केली मात्र शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्याची जमीन जप्त केली जाईल काय होईल शेतकार सहारा जर वेळेत नाही भरला मग तुम्हाला काही हो तिकडं दुष्काळ पडो तुम्हाला उत्पन्न हो न हो तर जमीन जप्त केली जाईल असा नियम केला महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती मात्र या सगळ्यामधून शे भारतातल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शोषण होत होते शोषण होत असे या पद्धतीनं इंग्रजांनी उत्पन्न वाढवण्यासाठी जमिनी जप्त करणे हे धोरण अवलंबले पुढे जाऊया महात्मा गांधींनी चंपारण्यामध्ये सत्याग्रह का केला चंपारण्य सत्याग्रह का केला महात्मा गांधींनी तर भारतातील चंपारण्य बिहार भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महात्मा गांधी यांनी केलेला यशस्वी सत्याग्रह हा होय या सत्याग्रहापासून महात्मा गांधीच्या सत्याग्रह या तत्वज्ञानाची विचारप्रणालींची भारतीयांना ओळख झाली चंपारण्यामधील शेतकऱ्यांची युरोपियन मळेवाल्यांकडून खूप पिळवणूक होत होती सक्तीची जमीन लागवड करण्याची तीन काठिया ही अनिष्ट प्रथा तिथे चालू होती आणि यामध्ये तेथील शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीच्या काही भागात नीळची लागवड करण्याचे देखील बंधन होते तयार झालेली नीळ मळेवाल्यांनी निश्चित केलेल्या दराने शेतकऱ्यांना कमी भावात विकावी लागत असे बंगाल वहिवाट कायद्याने मळेवाल्यांचा हा हक्क मान्य करण्यात आला होता कुळांना ते परत परवडत नसेल आणि निळीच्या लागवडीतून मुक्त व्हायचे असेल तर त्यांना आधीचा खंड द्यावा लागत असे इंग्रज अधिकारी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जात असत अशावेळी प्रत्येक कुळाला एक खास कर द्यावा लागत असे अधिकाऱ्यास लागणारा घोडा हत्ती मोटर गाडी यांचा खर्चही कुळांनाच करावा लागत असे हे सगळं जुलमी होतं हे सगळं आणि ह्या सगळ्या जुलमी राजवटीला कंटाळून महात्मा गांधींनी चंपारण्य सत्याग्रह केला पुढे जाऊया जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम लिहा जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम तर मित्रांनो ब्रिटिश काळातील जमीन व्यव महसूल व्यवस्थेचे परिणाम खालीलप्रमाणे नंबर एक वाढत्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये जमीनदारांचा वर्ग एक समर्थक म्हणून तयार केला गेला ज्याने त्याचे अस्तित्व ब्रिटिश राजवटीला देणे आणि त्याच्या स्वतःच्या मूलभूत हितसंबंधाचे त्याला समर्थन देणे भाग पडले दुसरं महत्त्वाचं आहे जमीन महसूल हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असल्याने ब्रिटिश प्रशासनासाठी आर्थिक सुरक्षा यामधून मिळू लागली त्यानंतर ही नवीन तयार केलेली प्रणाली स्थिर उत्पन्नाची सु सुरक्षा म्हणून काम करत असे ज्या लोकांनी ब्रिटिश राजवटीला विश्वास सुसेवा दिली होती त्यांना सरकारने जमिनी देणे सुरू केले तथापि वर्षानुवर्ष उत्पन्न कमी झाले मध्यस्थांची संख्या वाढत राहिली यामुळे या, या प्रणालीचे अधिक कृषी विद्रोहांना चालना दिली या माध्यमातून पुढे जाऊया चौथा प्रश्न आहे की गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित का केली का केली असहकार चळवळ स्थगित तर उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे पाच फेब्रुवारी ये एकोणीसशे बावीस रोजी तीन हजार च्या जा जमावाने जा दंगलीस प्रारंभ केला यामध्ये वीस पोलीस व एक सब इन इन्स्पेक्टर ठार कर मारण्यात आले या हिंसक घटनेची बातमी महात्मा गांधी समजल्यानंतर त्यांनी बारा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी बारडोलीच्या सत्याग्रहाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी बोलवलेल्या संमेलनात गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केल्याची घोषणा केली या पद्धतीने त्यांनी असहकार चळवळ स्थगित केली पुढे जाऊया सराव कृती उपक्रमामध्ये स्वातंत्र्यान नंतरच्या चळवळीत शेतीच्या क्षेत्रात झालेल्या बदलाची माहिती द्या तर मित्रांनो स्वातंत्र्यानंतरच्या काही चळवळीमध्ये काही भागात भारताने अन्न सुरक्षेच्या बाबतीत बरीच प्रगती केली आहे भारतीय लोकसंख्या जवळपास तेव्हाचा विचार करता आता चार पटीने वाढलेली आहे आणि उ आणि अन्नधान्याचे उत्पन्न चार पटीपेक्षा उत्पन अधिक होणे गरजेचे आहे देखील प्रत्यक्षात तर दरडोई उपलब्ध धान्यता बरीच वाढ आपल्याकडे झालेली आहे त्याला काही कारण आहेत त्याला काही नियोजन आहेत ते अशी आहेत उच्च उत्पादन देणारी वाल वान निर्माण करण्यात आली उदाहरणार्थ कापसाचा विचार केला आपण तर एक दहा वर्षापूर्वी बारा वर्षापूर्वी जर आपण गेलो तर कापूस शेतकऱ्यांना खूप कमी व्हायचा एक बॅग लावली तर एक बॅगला दोन तीन क्विंटल चार क्विंटलच्यावर होत नसे आज मात्र बीटी वाहन आलं अधिक अलीकडचे वाहन आले आणि हे वान एक बॅग लावली की त्या एक बॅगीला जर सगळी व्यवस्था केली तर आज पंधरा पंधरा वीस वीस क्विंटलपेक्षा जास्त कापूस घेणारे शेतकरी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे उच्च उत्पादन देणारे वान यामुळे प्रत्यक्षात स्वातंत्र्यानंतर उत्पन्न वाढलं एकाधिक पीक कार्यक्रम पूर्वी एकच पीक घेतलं जायचं वर्षभरात एकच पीक मात्र आता सिंचनाच्या सुविधा आल्या एकाच शेतामध्ये एका वर्षामध्ये किमान तीन तीन पिकं घेतली जातात त्यामुळे देखील उत्पन्न वाढलं कोरड्या भागाचा एकात्मिक विकास जे कोरडी जमीन आहे तिचा देखील एक विकास केला गेला पुढे वनस्पती संरक्षण उपाय वेगवेगळ्या वनस्पतींना संरक्षण दिलं गेलं खतांचा वाढता वापर शासनाकडून खताला अनुदान खताचा वापर शेतीमध्ये झाल्यामुळे उत्पन्न वाढलं शासनाकडून देखील शेतकऱ्यांना खतासाठी अनुदान दिलं जात आहे आणि नवीन सिंचन योजना शेतकऱ्याला मागेल त्याच शेततळे आपल्याकडे सिंचन योजना चालू आहे वेगवेगळ्या वेग योजनेतून शेतकऱ्यांना विहिरी दिली जातात हे सिंचन देखील वाढलं आणि यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढत आहे म्हणून स्वातंत्र्यानंतरच्या काळात शेतकऱ्याचे उत्पन्न वाढलेलं आहे मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये हो नवीन घटकासं लवकरच भेटूयात